भाजप ह्याचा सगळ्याची उत्तर देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागतील ना। पत्र देवेंद्र फडणवीसांनी लिहिलं, विरोध देवेंद्र फडणवीसांनी केला। आज गेल्या 3-4 दिवसात ज्या ज्या घटना झाल्यात त्या सगळ्याची उत्तर देवेंद्र फडणवीसांनाच द्यावी पाहिजे। तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे, तुमच्या मुंबईच्या टीमला सांगा विचारा। याचं कारण असं की हे खूप दुर्दैव झालं की 2 दिवसापूर्वी अजित पवारांनी कैलासवासी आर पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं, अर्थातच त्याचा सगळ्या महाराष्ट्रानी निषेध केलेला आहे। आपल्याकडून ज्या ज्या आपल्याकडे मराठी आणि भारतात संस्कृतीमध्ये एखादा माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याच्याबरोबरचं सगळं जे काय वाईट असतं ते सोडून देतो आपण। जे काय असेल, आपली कटुता असेल, कितीही वैरी असला तरी आपल्यावरच्या संस्कारांमध्ये आपण नेहमी असं म्हणतो की कोणाच्या घरी चांगली घटना किंवा लग्न असेल, दुर्घटना घटना झाली तेव्हा सगळं कटुता सोडून तिथे जायचं असतं। हे झालेले आपल्यावरचे भारतीय मराठी संस्कार आहेत। आबा तर घरचाच होता, आबा काही वैरी नव्हता। आबा हे माझे ज्येष्ठ बंधू। आबा जेव्हा गेले त्या क्षणी मी तिथे उभी होते, तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही। आणि अशा माझे ज्येष्ठ बंधू आर पाटलांबद्दल ज्या पद्धतीने अतिशय असंवेदनशीलपणे अजित पवार बोलले याचं दुःख आयुष्यभर राहील। पण त्याच्याहून महत्त्वाची गोष्ट मला एक अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसांना अतिशय प्रांजळपणे विचारायची आहे, कारण काही गोष्ट अजित पवारांनीच महाराष्ट्राला सांगितलेली आणि तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेली आहे। ते असं म्हणाले की एक तर आरोप पहिला कोणी केला, ही क्रॉनॉलॉजी थोडीशी आपण बघूया। पहिला आरोप देवेंद्र फडणवीसांनीच केला, पक्ष आम्ही सगळेच एक होतो, तेव्हाही आम्ही काही बोललो नाही, आजही आम्ही काही बोलणार नाही। पण आज विषय अजित पवारांनीच काढला आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय, म्हणून मी प्रश्न विचारते देवेंद्र फडणवीसांना की महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारू इच्छित की नक्की खरं काय, पहिला आरोप अजित पवारांवर भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांनी केला, हा पहिला मुद्दा। त्याच्यानंतर ACBची इन्क्वायरी ही देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहापोटीच सरकारने तेव्हा लावली। तेव्हा देवेंद्र फडणवीसांची मागणी पूर्ण करण्यासाठी, आणि आर पाटील एक इमानदार माणूस होते, त्यांना कधीच ध्यानी मनी आलं नसेल, त्यांनाही वाटलं असेल ना की अजित पवारांनी काहीच केलं नाही, विरोधक इन्क्वायरी लावतायत, आपण पारदर्शकपणे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे, आपल्या अजितदादांनी काहीच केलं नाही आहे, त्याच्यामुळे इन्क्वायरी लावायला आपल्याला काय डर काय, असाही विचार करू शकले असते। आणि त्यांनी ती इन्क्वायरी फक्त देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहापोटी लावली असावी, आता तो माणूस तर नाही आपल्यामध्ये, आणि अशा माणसाबद्दल बोलायचं नाही, आपले संस्कार आहेत। पण मला एक देवेंद्रजींना प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्रजी, आपण पहिले अजित पवारांवर आरोप केले, त्याच्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, जी सही आर पाटलांनी केली त्याच्यावर फायनल शिक्कामोर्तब हा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून केला। आबा तर होम मिनिस्टरच होते, त्याच्यावर मुख्यमंत्र्याची सही हवी होती, तो मुख्यमंत्री कोण, तर त्या मुख्यमंत्री ज्यांनी फायनल ऑर्डर केली त्या मुख्यमंत्र्याचं नाव देवेंद्र फडणवीस। त्याच्यामुळे अजित पवारांवर जी फायनल इन्क्वायरीचा निर्णय कोणी घेतला तर अजित पवारांची इन्क्वायरी देवेंद्र फडणवीसांनी लावली मुख्यमंत्री म्हणून, आणि त्यानंतर राज्याची गद्दारी केली। मला आश्चर्य वाटतंय देवेंद्रजी आपसे उमेद नाही, कारण देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार विरोधी पक्षात होते बरोबर, ज्या माणसाच्या विरोधात तुम्ही रोज आरोप करता त्याच माणसाला जो विरोधी पक्षात आहे त्याला बोलवून तुम्ही फाईल दाखवता। जे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, अजित पवार विरोधी पक्षात, आणि तुम्ही गोपनीयतेची शपथ घेतलेली असताना तुम्ही विरोधी पक्षाच्या माणसावर ज्याच्यावर तुम्हीच स्वतः देवेंद्रजींनीच आरोप केले त्याला तुम्ही सही केलेली फाईल दाखवता, कसा ठेवायचा देवेंद्रजींवर विश्वास आपण? आणि देवेंद्रजी यांना उत्तर द्यावं लागेल हे, कारण का आरोप देवेंद्रजींनी केले, फाईलवर अजित पवारांची जी फाईल होती ज्याची फायनल इन्क्वायरी ही देवेंद्रजींनीच केली, आणि त्यानंतर देवेंद्रजींनीच फाईल अजित पवारांना दाखवली, मग झालं काय याचं उत्तर देवेंद्रजींना द्यावं लागेल। तेवढंच नाही, तुमच्या चॅनलवर आणखीन एक गोष्ट काल सांगण्यात आली की
की 80 तासाचं जे सरकार देवेंद्रजींनी बसवलं त्याच्यात हे काही तथ्य नाही या आरोपांमध्ये, असं देवेंद्रजींच्या सरकारने घेतलेला निर्णय. मग जे आरोप पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांनी केले अजित पवारांवर ते खोटे होते का? असे अनेक लोकांवर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष करतात ज्या वॉशिंग मशीनचा उल्लेख. अहो देवेंद्र फडणवीस सस्त सोडा, हा लहान तोंडी खूप मोठा घास घेते. मी खूप प्रांजळपणे अतिशय विनम्रपणे ही गोष्ट, बाईट दाखवणार असाल तर पूर्ण दाखवा, मी अतिशय विनम्रपणे लहान तोंडी मोठा घास घेते, पण या देशाचे माननीय आदरणीय प्रधानमंत्री यांनी भोपाळमध्ये स्टेटमेंट केलं होतं. हा नंबर माझा नाही, हे स्टेटमेंट आदरणीय माननीय या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं आहे की 70,000 कोटी रुपयाचा गफला झाला. हे मी म्हणत नाही आहे, या देशाचे प्रधानमंत्री म्हणत आहेत भोपाळमध्ये. आणि त्यानंतर हा आरोप केल्यानंतर 5 दिवसांनी त्यांनी नॅचरली करप्ट पार्टी NCP, हे माझे शब्द नाही आहेत, हे माननीय प्रधानमंत्र्यांचे आहेत. आणि ज्या पक्षाला तुम्ही नॅचरली करप्ट पार्टी भारतीय जनता पक्ष म्हणत होता त्याच्याबरोबर तुम्ही सरकार बनवता. आता ह्या सगळ्याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी द्यावी लागतील. विधानसभा निवडणुका चालू आहेत, मोदींचा उल्लेख झाला, मोदी जवळपास 50 ते 60 सभा महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत असं सांगण्यात आलं. जर ह्या देशाच्या प्रधानमंत्र्याला 50 ते 60 सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागत असतील, ह्याच्यातच मराठी बाण्याचं कौतुक केलं पाहिजे की देशाच्या प्रधानमंत्र्याला 50 ते 60 सभा एका राज्याच्या इलेक्शनमध्ये घ्याव्या लागतायत. ह्या प्रत्येक मराठी माणसाला आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्र्याला इतक्या वेळा इथे यावं लागतंय आणि ते या देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये अतिथी देवो भव. त्याच्यामुळे प्रत्येक जो विरोधक असला तरी काय झालं, त्याचं स्वागतच आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने करू. बंडखोरीचं पीक जे आहे ते जोरात चाललंय, महाविकास आघाडी झाली, महाविती असेल, बरोबर आहे. दोन्हीमध्ये सांगलीचा तिढा मात्र कायम आहे, सांगली बरोबर आता दौंडमध्ये देखील राष्ट्रवादीने उमेदवार उतरवलाय, पुरंदरमध्ये उमेदवार उतरवलाय, काय कसं बघतोय? ह्याच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना विचारावी लागतील. कारण का दौंड आणि पुरंदरचा ज्याचा तुम्ही उल्लेख केला ती युतीचे इश्यूज आहेत. म्हणजे दौंडमध्ये घड्याळ आणि कमळ एकमेकाच्या विरोधात लढणार आहे, त्याच्यामुळे त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे हे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. जलसंपदा खात्याचे जे रिटायर्ड अधिकारी आहेत विजय पांढरे यांनी असं म्हटलंय की आर आर पाटलांनी जी भूमिका त्यावेळेस घेतली होती ही भूमिका अतिशय योग्य होती, मात्र कुठेतरी राजकारणात एकमेकांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे सुरू आहे, त्यामुळे आर आर पाटलांची यामध्ये काही चूक नाही, त्यांनी घेतलेली भूमिका योग्यच होती याकडे. नाही, आर आर पाटील की सबसे बड़ी ताकत उसकी इमानदारी थी आणि गेलेल्या माणसाबद्दल बोलणं हे अतिशय वाईट आहे, कधीच आपण बोललेलं नाही पाहिजे. म्हणजे कैलासवासी मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत, महाजन साहेब आपल्यात नाहीत, पण कधीही त्यांच्या कुटुंबात आम्ही अनेक वर्ष एकमेकाच्या विरोधात काम केलं, पण कधीही आम्ही त्या कुटुंबांबद्दल कधी एक शब्द काढला नाही आणि काढणारही नाही. आणि त्यांच्या घरातल्यांच्या आणि कुटुंबांचा आम्ही मान सन्मान प्रेमाने करू, कारण का त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय. इतकं संवेदनशील आणि गलिच्छ राजकारण करूया नको आपण, ज्याच्यातून घरात ज्या ज्या घरातला कर्ता पुरुष गेलाय त्याच्या विरोधात किंवा काही बोलावं हे आमचे संस्कारच नाही आणि कधी करणारही नाही असं गलिच्छ राजकारण. आणि मला असं वाटतं हे जे प्रश्न आहेत हे सगळ्याची उत्तरं एकच माणूस देऊ शकतो आणि त्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस. त्यांनाच हे प्रश्न विचारले पाहिजेत की आरोप तुम्ही केले, फाईल तुम्ही दाखवली, नंतर केस ACBची तुम्ही परत घेतली. या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं ही एकाच माणसाकडे आहेत, त्या माणसाचं नाव देवेंद्र फडणवीस. काही दिवाळी तोंडावर मात्र असं असताना काल रात्री पुण्यामध्ये तिघजणांकडून पुणे परिसरात गोळीबार करण्यात आला. हो, पण माझं म्हणणंच आहे, डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ. डेटाच बघा ना, महाराष्ट्रामध्ये प्रचंड ज्या पद्धतीने क्राईम वाढलेला आहे ह्याच्याबद्दल मी अनेक वेळा, आणि पुण्यामध्ये तर प्रॉब्लेम आहेच, मी वारंवार तुमच्या सगळ्या चॅनल्सवर गेले 1 वर्ष हे बोलते की क्राईम वाढलेला आहे आणि याला जबाबदार राज्याचे गृहमंत्री आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.